संताजी महाराज तुकोबारायांच्या बरोबर आहेत, रामेश्वर शास्त्रीजी तुकोबारायांच्या बरोबर आहेत, सगळीच भक्त मंडळी तुकोबारायांच्या बरोबर आहे. आनंदानं त्यांनी सगळेजण परमार्थ करतायत. पण आता तुकोबारायांना जाणवलं की माझं सगळं काम पूर्ण झालेलं आहे, आता मला गेलं पाहिजे, वैकुंठाला गेलं पाहिजे. म्हणून वैकुंठाला जाण्याची आस लागली, भगवंतानं प्रत्यक्ष प्रगट होण्याची आस पोटात निर्माण झाली. भामचंद्रावर जात होते, भंडाऱ्यावर जात होते, घोराडवर जात होते, भगवंताचा सगुण साक्षात्कार तिथे तुकोबारायांना झाला. बालवेश घेऊन श्रीहरी भेटला, बालवेशात परमात्मा भेटलाच होता. त्यांना जाणीव आहे पक्की की हा परमात्मा मला घ्यायला येणार आहे. म्हणून आता त्यांनी कीर्तन करू लागले. तुकोबाराय निराणाचे अभंग सगळे बघून घ्या. वैकुंठाला जाताना त्याच्या सगळ्यात आधी त्यांनी महाराज कीर्तन करायला सुरुवात केली. अनेक साधू संत तुकोबारांना दिसू लागले, सनकाधिक संत डोळ्यासमोर दिसू लागले. आणि सनकाधिकांना पाहून जाणवलं की हे देवाच्या सानिध्यात राहतात. म्हणून सनकाधिकांची विनंती करायला सुरुवात केली. महाराज तुम्ही सनकाधिक संत, सनकाधिक संत, संकटिक संत, मनाविता कृपावंत, मनाविता कृपावंत, यहाँ करा उपकार, यहाँ करा उपकार. अधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देव नमस्कार. असे अनेक प्रमाण पाहता येतील. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कृपाळू आहात. तुम्ही त्यांनी भगवंतापर्यंत माझा निरोप घेऊन जाऊ शकता. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. किंवा माझी सांगा काकुळ ती, अनाथ अपराधी पतित आगळा, परिपाया वेगळा नका करू. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षणा. तुम्ही जर माझा निरोप देवाला सांगितला तर देव माझी उपेक्षा करणार नाही. मला सांभाळा, मला भगवंतापर्यंत जायचं आहे. भगवंताला निरोप सांगा. सनकाधिकांच्या हाताने देवाला निरोप पोहोचला. आणि निरोप पोहोचल्यानंतर भगवान तुकोबारांना घेण्याकरिता आले. महाराज तुकोबारांना दिसू लागले, माझा भगवान मला घेण्याकरिता आलेला आहे, आता मला वैकुंठाला जायचं. ओढ लागली वैकुंठाला जाण्याची. भगवान डोळ्यासमोर दिसू लागला. फार समाधान वाटलं. देवा माझं सगळं जीवन सार्थकी लागलं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखली. तू प्रत्यक्ष मला घेण्याकरिता आलास, आता मला गेलं पाहिजे. म्हणून त्यांनी सप्ताह सुरू झाला. आणि सप्ताहामध्ये रोज कीर्तन होऊ लागले. तुकोबारांना भक्तीचा उन्माद निर्माण झाला. समोर मोठी मोठी मंडळी, भगवान शंकर दिसू लागले, कपिल महाराज दिसू लागले, कपिल भगवान, दत्तात्रय भगवान दिसू लागले, सनकाधिक संत दिसू लागले. एवढे श्रेष्ठ श्रेष्ठ महापुरुष समोर आहेत. भक्तीचा उन्माद झाला. घोटविन लाळ ब्रह्मज्ञाने हाती, मुक्त आत्मस्थिती सांडवीन, ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायसा, तीर्थ भ्रामकासी आणि नाळ सकट स्वर्गवास करीन भोग, सांडवीन तपोनिधा अभिमान, यज्ञ आणि दान लाजवीन, भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ, ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा, धन्य म्हणावीन इह लोकी लोका, भाग्य आम्ही धन्य आम्ही तुका देखियला. तुकोबारायांना आम्ही डोळे भरून पाहिलंय असं मी गेल्यानंतर लोक म्हणतील. सगळ्यांच्या समोर बोलला सुरुवात केली. व्याभिचारिणीपर प्रकरणातले अभंग त्याच्यात आहेत. महाराज सकाळी तुम्ही वागे एक सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही, भगवान मी डोळे भरून पाहिला कसा दिसतोय त्याचं वर्णन करून सांगतात. हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवि शशिकला लोपली राम, रवि शशिकला चंदनाची बूटी, कस्तुरी मळवट चंदनाची बूटी. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवि शशिकला लोपली आम, रवि शशिकला
लोपली या कस्तुरी मळवट चंदनाची ओटी कस्तुरी मळवट चंदनाची ओटी भगवंताला डोळ्यासमोर पाहू लागले दिव्य स्वरूप धारण करून परमात्मा तुकोबारांच्या समोर उभा आहे आणि पुन्हा पुन्हा खुणावतोय तुकोबा चला उशीर व्हायला लागलाय तुकोबाराय भगवंताच्या चरणाकडे पाहताय सावळा सुकुमार असणारा माझा भगवान कर्दळीच्या गाभ्या समान असणारे भगवंताचे चरण आहेत समान चरण ठेवून भगवान त्यांनी उभा आहे भगवंतानं त्यांनी महाराज पिवळा पितांबर धारण केलेला आहे त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे त्याचं उदर त्रिवलीनं युक्त आहे त्याची नाभी अतिशय सखोल आहे त्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे त्याच्या छातीवर ब्राह्मणानं मारलेला पायाचा ठसा श्रीवत्स लांछन शोभून दिसत आहे त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे त्यानं कंठामध्ये कौस्तुभमणी धारण केलेला आहे त्याची हनवटी अतिशय दिव्य आहे त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय सुंदर आहेत त्याची नासिका सरळ आहे त्याच्या भुवया धनुष्याकृती आहेत त्याचे डोळे कमलासमान आनंददायक आहेत त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडली आहेत त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत त्यानं मस्तकावर शिवलिंग धारण केलेलं आहे त्याच्यावर मोर मुकुट धारण केलेलं आहे त्याचे ओठ कुंदर फुलासारखे लाल आहेत हा भक्तांकडे पाहून भगवान स्मित हास्य करतो आहे त्यानं दोन हात कमरेवर ठेवलेले आहेत आणि भक्ताची वाट पाहतो आहे भक्ता तुला घेण्याकरिता आलो रे लवकरात लवकर माझ्याबरोबर चल असं ध्यान तुकोबारायांच्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष प्रगट आहे महाराज तुम्ही ऐकतात ना सर्वजण असं ध्यान करत जावं देवाचं असं ध्यान जर करता येत नसेल तर आपण काहीच करत नाहीत महाराज आपण फक्त लोकांच्या समोर दिखावा करतो आहोत हे ध्यान जर आपण देवाचं करत नसलो ना आपण जर देवाबरोबर बोलत नसलो आपण काहीच करीत नाही आमच्या गणितात कुठंच बसत नाहीत हे लोक हां पक्कं लक्षात ठेवा हां माझा राग येत असेल मी मोठी माणसासमोर बसलेले आहेत त्यांच्यासमोर त्यांनी असं बोलू नये पण क्षमा मागून बोलतो ही वस्तुस्थिती आहे महाराज जर देवाच्या जवळ जाता येत नसेल देवाचं स्मरण करता येत नसेल देवाबरोबर बोलता येत नसेल तर आपल्याला काहीच करता येत नाही आपण कोणत्याच योग्यतेचे नाही तुकोबारे या भूमिकेत आहेत आणि त्या मस्तीत त्यांनी मस्त आहेत देव बोलावतोय मस्तीत आणि परमार्थाची तयार झालेली आहेत आणि आता भगवंताच्या दिशेनं जायचं आहे सगळ्यांच्या समोर उन्मादाची स्थिती तयार झाली सांगतो ते तुम्ही ऐकावे कानी आमुचे नाचणी नाचू नका जोवरी तुम्हा या मागिलांची आस तोवरी उदास होऊ नका ही सगळी प्रमाणं पाहत तुका म्हणे काय वायवीन धिंदपतीना गोविंद दुनीन हे अभंग तुकोबऱ्यांच्या मुखातून बाहेर पडले परपुरुषाचे सुख भोगे जरी उतरोनी करी घ्यावे शीस सहा संसार आगी आपुलीने हाते लावणी मागुते पाहू नये हे शब्द तुकोबारायांच्या अंतकरणातून प्रगट अशा पद्धतीने होत आहेत हा भगवंताच्या सगुण दर्शनाकरिता सुद्धा हाच अट्ठास होता नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देवा ऐसे करी नलगे हे माझं तुझे ब्रह्मज्ञान गोजिरे सगुण रूप पुरे लागला उशीर पतित पावना गेला शिवचना विसरून या शब्दात तुकोबाराय देवाला बोलवत होते म्हणून तर देव आला होता आणि येऊन प्रत्यक्ष उभा राहिलो तर लोकांना हेच सांगत होती याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर मुंडकं आपण हातात घ्यावं लागेल अशी अवस्था आहे तुका म्हणे व्हावे तैशा परी धीट पतंग हा नीट दीपासू ही अशी अवस्था तुकोबऱ्यांची म्हणून कोणी तुकोबऱ्यांबरोबर जायला तयार नाही सगळेजण फक्त ऐकत होते देव कोणाला दिसत नव्हतं तुकोबऱ्यां एकट्यानाच दिसत होत आता पहिलं अरे हरी पहिलं तीरावर हरी दिसतोय मला बोलावतोय मला जाण्याकरिता निघालं पाहिजे असा विचार करून पांडुरंगाच्या मंदिरात आधी गेले गेल्यानंतर पांडुरंगाच्या समोर डोळे बंद करून बराच वेळ बसले आणि बसल्यानंतर काय मनामध्ये विचार केला असेल तो सगळा विचार करून जाण्याकरिता आता निघाले जात असताना आवलीकडे 2 मिनिटं गेले तिला म्हणले अगं भगवान आलेला आहे वैकुंठाला मला चल म्हणतोय चल ना वैकुंठाला येतेस का ती म्हणले जावा मला इथे एवढं काम पडलंय म्हणे मी येणार नाही माझी महेश गारवार आहे कधी त्या ठिकाणी आता व्यायला झालेली आहे कधी पण तिला त्या प्रसूत होऊ तिच्या प्रसूतीचा काळ येऊ शकतो मी येणार नाही म्हणे तुम्ही जा तुकोबाराय निघाले अजून कारण सांगितले महिपती महाराजांनी ते म्हणतात तुकोबारायानं कोणी विचारलं कुठं निघालात सहज म्हणायचे वैकुंठाला चाललो कधी पण म्हणायचे महाराज वैकुंठाला चाललो हे त्यांचे शब्दच होते म्हणून तिला जास्त सिरियस वाटलं नाही तिला वाटलं आता हे म्हणतात रोजच वैकुंठाला चाललो आजही म्हणत असतील चाललो वैकुंठाला निघाले म्हणे वैकुंठाला परत तुकोबाराय पुढे निघाल्यावर मागे हाक मारून म्हणली जा आपण लवकर या घरी असंही म्हणून मोकळी झाली महाराज भाजी चिरत होती तुका आकाश एवढा म्हणून एक चरित्र आहे तुकोबाराय संताजी जगनाड्याने लिहिलं आखो देखा हाल जसंची तसं आमच्याकडे आहे ते सुद्धा त्याच्यातूनच काही नोट्स महिपती महाराजांचे काही हे करून त्यांनी असे मुद्दे सगळेचे सगळे तयार केले
आता तुकोबराय निघाले, आता मागे पाहत नाहीत तुकोबराय. एवढे सगळेची सगळी मंडळी बहिणाबाई बरोबर आहेत, रामेश्वर शास्त्री जे आहेत, 14 टाळकरी तुकोबऱ्यांच्या बरोबर आहेत. हा कीर्तन महोत्सव 7 दिवसांपासून सुरू होता. गावातच राहायला आलेली बरीच मंडळी होती, ठायवशी मुक्कामी राहिलेली बरीच मंडळी होती, सगळ्या लोकांची गर्दी आहे. आणि तुकोबऱ्या स्मशानाच्या दिशेने जात आहेत. जिथे वैकुंठगमन मंदिर आहे ते स्मशान आहे. थोडं भिंतीच्या पलीकडे डोकावलं तर तिथं मसनवाटाच तुम्हाला दिसेल महाराज. त्या दिशेने तुकोबऱ्या जाण्याकरिता निघाले. जात असताना सोसाट्याचा वारा अशा पद्धतीने सुटला, तो वारा सगळ्या गावामध्ये सर्वांना त्रस्त, धूळ त्यांनी उडू लागली. हा एवढा वारा भयंकर होता की सर्वजण लपण्याचा प्रयत्न करत होते, कुठे लपून बसा, काही कोणाला समजत नव्हतं. पण तुकोबराय मात्र सगळ्या लोकांना सांगत होते, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, 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 सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी, वेळ झाला उभा पांडुरंग, काण वेळ झाला उभा पांडुरंग. कीर्तनाचा गजर होतोय. सर्व वारकरी तुकोबऱ्यांच्या अवतीभोवती आहेत, भगवंताचं चिंतन तुकोबराय करत आहेत. सगळे लोक डोळ्यानं पाहतायत, तुकोबराय सांगतायत आम्हाला की जाणे प्राणेश्वर असते, माझा प्राणनाथ माझ्या समोर उभा आहे, मला वैकुंठाला चल म्हणून बोलावतोय, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, मला वैकुंठाला जायचं आहे. वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठाला भगवान बोलावतोय. गरुडाचा फडककार होतोय, सोसाटाचा वारा सुटण्याचं कारण गरुडाचा फडककारच आहे. देवदेवता आकाश मंडळामध्ये उभे आहेत. रामानं ज्या वेळेला तागणी महाराज स्वरूपात विलीन व्हायचं ठरवलं त्यावेळेला या देवता आल्या होत्या. आज राम नाही तुकाराम त्या ठिकाणी महाराज वैकुंठाला जात आहेत. दिव्य विमान आलेला आहे, देवदेवता आकाशामध्ये जमा झालेले आहेत, साधू संत समोर उभे आहेत, भगवान शंकर आलेले आहेत, सनकादिक संत उपस्थित आहेत, कपिल भगवान आहेत, दत्तात्रय महामुनी त्यांनी आलेले आहेत. सर्वांच्या समोर जगद्गुरु तुकोबार आहे, सर्वांना हात जोडून त्यांनी सांगतात आम्ही जातो, आम्ही निघालेलो आहोत, आम्ही जातो आमुच्या गावात, आमचा राम राम घ्यावा. राम कृष्ण विठ्ठल बोला, तुका जातो वैकुंठाला, मी वैकुंठाला जाण्याकरिता निघालेलो आहे. सर्वच लोक त्याने महाराज पाहण्याकरिता उभे आहेत. वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वाढवेळ झाला भगवान. दोन हात समोर करून उभा आहे. बघता तुला घेण्याकरिता आलो रे, जीवनभर हेच आर्त पोटात वागवलं होतं, भगवान केव्हा येतील का. काही ऐसा पात्र होईन लाभासी, नेनो ऋषिकेशी तुष्ट येईल, माझा भगवान माझ्यावर संतुष्ट होईल का, देवाला माझी दया येईल का, भगवान मला घेण्याकरिता येतील का, भगवान मला सांभाळतील का, अंतकाल समयाला परमात्मा प्रगट होईल का, या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. आणि पांडुरंग डोळ्यासमोर दिसत होता, त्याच्या कपाळावर त्याने दिव्य असणारं चंदन लावलेलं आहे, त्याच्या मस्तकावर मुकुट आहे, त्याचा झळकणारा पितांबर त्याने महाराज दिसतोय. भगवान दोन हात समोर उभा करून त्याने महाराज पालवतोय. बघता ये मी तुला भेटण्याकरिता आलो आहे, दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलिंगावया लागोनी तयाचे अंग, तुकोबऱ्यांना भेटण्याच्या उद्देशानं देव असावलेला. तुकोबराय धावत निघाले महाराज, एका हातात चिपुळे आहे, एका हातामध्ये विना आहे. तुकोबरायांनी पगडी त्यांनी मस्तकावर धारण केलेली आहे, कपाळाला ऊर्ध्वपुंड्र लावलेलं आहे, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहेत.
बाराबंदी त्यांनी घातलेली आहे, धोतर त्यांनी तुकोबाराय नेसलेले आहेत, भगवंताच्या छंदात तुकोबाराय नाचताय, सगळ्या लोकांच्या समोर नाचत नाचत भगवंताच्या दिशेने जाण्याकरिता निघाले. आता मी देवाचा झालेलो आहे, तो देवच माझा आहे, मी देवाच्या दिशेने निघालेलो आहे. कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, हे असो वचन आशीर्वाद सगळ्या जगाला त्यांनी महाराज कर्मधर्मानं जीवन जगा असं सांगू लागले. आणि असं सांगत सांगत भगवंताच्या दिशेनं जाण्याकरिता निघाले. सगळा गाव पंचकृषी विभोर होऊन त्यांनी पाहत होती, कोणाला काही दिसत नव्हतं, पण तुकोबारांना देव दिसत होता. निघाले तुकोबाराय, विमान उंच आहे, दिव्य असणार विमान आहे, ते पार्थिव नाही, विमानामध्ये बसता येत नाही, काय करावं विचार पडला. प्रत्यक्ष काळ तुकोबारायांच्या समोर उभा राहिला, काळानं हात जोडले, तुकोबा विमानात बसता येत नाही, म्हणे हो माझ्या मस्तकावर पाय द्या. काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबत असे, काळ सलाम करू लागला. जगाला जन्म देणारा ब्रह्मदेव प्रत्यक्ष प्रगट झाला, जे ब्रह्मदेवाच्या सृष्टीच्या पलीकडे जायचंय, पण या सृष्टीच्या पलीकडे निरोप देण्याकरिता ब्रह्मदेव प्रत्यक्ष प्रगट झाला. ब्रह्मदेवानं सांगितलं, माझ्या खांद्याचा आधार घ्या. काळाच्या मस्तकावर तुकोबारायांनी पाय दिलेला आहे. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, हा पुरुषार्थ तुकोबाराय करून दाखवत आहेत. हा भगवंताच्या भक्तीचा पुरुषार्थ, ब्रह्मदेवाच्या खांद्याचा आधार घेतलेला आहे, काळाच्या मस्तकावर पाय दिलेला आहे, भगवंतानं तुकोबारायांना हात दिलेला आहे, आणि दिव्य विमानामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आरूढ झाले. भगवान तुकोबारायांना हृदयाला लावतोय, भगवंतानं हृदयाला लावलं, सार्थक झालं जीवनाचं, सार्थक झालं जीवनाचं. सगळे लोक पाहत राहिले, आकांत करू लागले. तुकोबारायांची संगती सगळ्यांना प्राप्त झाली होती, आता तुकोबाराय आकाश मार्गानं जाताना सर्वांना दिसू लागले. सगळा समाज हळहळला, तुकोबा तुकोबा म्हणून सर्वजण हात मारू लागले. आता तुका आपल्या सर्वांना पुन्हा दिसणार नाही याची जाणीव सर्वांना झाली. महाराज प्रत्येकाला तुकोबा आपले वाटत होते, प्रत्येकाला तुकोबा मायबाप वाटत होते, प्रत्येकाला तुकोबा प्रत्यक्ष भगवंताचं रूप दिसत होते. या अनेक अंगांनी समाजानं जगद्गुरु तुकोबारायांना पाहिलं होतं. या सगळ्यात आणि दिव्य गुणाने युक्त असणारे जगद्गुरु तुकोबाराय या मानव देहाला घेऊन सदैव त्यांनी वैकुंठाला जाण्याकरिता निघाले. तुकोबाराय विमानामध्ये बसलेले आहेत, गरुडाचा फडत्कार त्यांनी सुरू आहे. तुकोबारायांच्या मुखातून शब्द बाहेर पडत आहेत, अंतकाळ समयाला हा विठो आम्हाला पावला. अंतकाळी विठो आम्हाशी पावला, अंतकाळी विठो आम्हाशी पावला. तुझी सहित झाला गुप्त वाढवेळ झाला, वाढवेळ झाला उभा पांडुरंग. सगळ्या जगाचा निरोप घेऊन जगाबरोबर क्रीडा करणारा भगवान प्रत्यक्ष त्या ठिकाणी वैकुंठधामाला निघून गेलेला आहे. महाराज ही दिव्य स्थिती आहे जगद्गुरु तुकोबारायांची. तुकोबारांना सामान्य समजू नका, तुकोबाराय सामान्य नाहीत. तुम्हाला माहिती आहे आजही जगद्गुरु तुकोबाराय दर्शन देतात, जो त्यांना पाहण्याचा प्रयत्न करीत असेल नक्की त्यांच्यासमोर उभे राहतात. सुंदर असणारं धोतर नेसलेले, बाराबंदी त्यांनी बांधलेले, एका हातामध्ये चिपुळ्या, एका हातामध्ये विणा, मस्तकावर असणारी पगडी, ऊर्ध्वपुंड्र असणारं, कपाळाला त्यांनी लावलेलं मुद्रा धारण केलेल्या आहेत, गळामध्ये तुळशीच्या माळा आहेत, अतिशय दिव्य असणारी मुद्रा आहे, हास्य मुद्रा त्यांनी भक्तांच्या समोर प्रगट होऊन प्रगट करून आजही तुकोबाराय त्यांना भेटण्याकरिता येतात. गरज असेल तर तुकोबारायांच्या दर्शनाची वाट बघा, तुकोबाराय दर्शन देतील. अधिकार नसताना सुद्धा दर्शन देतात महाराज, बावळटांना सुद्धा. जे त्यांचे मित्र आहेत त्यांना तर निश्चितच भेटले. तुकोबाराय वैकुंठाला निघून गेले, सगळीकडे बातमी वाऱ्यासारखी पसरली. नावलीला कळाली, आवली गर्भवती आहे, तुकोबाराय वैकुंठाला गेले त्यावेळेस 6 महिन्याची, 6 महिन्याची गर्भवती आहे तुकोबारायांची पत्नी, ते वैकुंठाला गेले त्यावेळेला. धावतच आली, लेकरं ओढत आणली महाराज,
आणि आकांत करू लागली. अहो रोज वैकुंठाला जातो असं म्हणत होते, आज कोणत्या वैकुंठाला गेले, मला कसे टाकून गेले म्हणून आकांत करून रडू लागली. महाराज महिपती महाराजांनी फार विलक्षण प्रसंग वर्णन करून सांगितलं. तुकोबारायांचा भाऊ कान्होबा उभ्यानच जमिनीवर अंग टाकून दिलं. दादा का सोडून गेलास रे, लहान होतो तेव्हाच आई वडील मरण पावले, कोणी मला राहिलं नाही, तू माझा मायबाप आहेस, तुम्हाला सांभाळस, लहानचं मोठं केलंस, भगवंताच्या भक्तीचा छंद माझ्या अंतकरणात निर्माण केला. सांग देवाबरोबर भांडण कान्होबानं सुरू केलं, माझा दादा घेऊन गेलास वैकुंठाला आणून दे, भांडण देवाबरोबर सुरू केलं. महाराज अनशन व्रत धारण केलं रामेश्वर शास्त्रीजींनी. महाजी कुलकर्णी त्या ठिकाणी बसून राहिले, कोणीच जागा सोडायला तयार नाही, सगळा गाव असाच बसून राहिला. तुकोबा निघून गेले आणि मग त्या ठिकाणी महाराज दोन दिवसांनी एक चमत्कार झाला. एक टाळ आणि काही अभंग त्या ठिकाणी महाराज तुकोबारांनी पाठवले, एक वाकळ पाठवली म्हणतात. आणि ते अभंग पाहिल्यानंतर कळालं आता तुकोबा परत येणार नाही. आतापर्यंत जेव्हा त्या ठिकाणी तुकोबा निघून गेले, अनेक गावांना कीर्तन कथा करण्याकरिता गेले, परत आले. पण हे गावच असं आहे की ज्या गावात गेल्यानंतर परत येणार नाहीत याची जाणीव झाली आणि ते शांत झाले. महाराज अभंग तुकोबारांनी पाठवले, ते अभंग वाचून कान्होबाचं हृदय शांत झालं, भगवंताला मात्र कोसू लागले. तुकोबारायांच्या वैकुंठगमनानंतर, सदेह वैकुंठगमनानंतर लोकांना तुकोबारायांचं सदेह वैकुंठगमन मान्य होत नाही. नाही झालं तर नाही झालं. ज्या लोकांना तुकोबारायांचं सदैव वैकुंठगमन मान्य नाही, ते राजे असले तरी आम्हाला मान्य नाही. ते त्यांच्या घरचे राजे असतील, त्यांनी तिकडं शहाणपणा करायचा, वारकऱ्यांमध्ये डोकं घालायचं नाही आणि वारकऱ्यांचा नाद करायचा नाही. कोणी पण यायचं ना, आम्ही काय रस्त्यावर पडलेलो नाहीत. कोणी यायचं टिचक्या मारायला, त्यांनी आम्ही अशा वाटेवर पडलेलो नाहीत. पक्क लक्षात ठेवा, काय तुम्हाला उचापती करायच्या असतील आपल्या घरात करायच्या. घरात बायका पोरा ऐकतात का आधी ते बघा. घरात कोण कौतुक तुमचं करतं ते आधी बघा, मग वारकऱ्यांना नावं ठेवा. वारकऱ्यांना जर कोणी नाव ठेवत असेल सहन करणार नाही. आम्ही काय कोणाच्या बापाचं खात नाही, तो परमात्मा आम्हाला सांभाळतो आणि तो आम्हाला पोचतोय, म्हणून कोणाचं पण बोलणं ऐकून घेणार नाही. म्हणून तुकोबारांच्या विरोधात, ज्ञानोबारांच्या विरोधात, साधुसंतांच्या विरोधात, संप्रदायाच्या विरोधात, संप्रदायाच्या ग्रंथांच्या विरोधात, आमच्या देवाच्या विरोधात जर कोणी बोलत असेल उभे आहोत आम्ही. आणि जे बोलत नसतील ते हातात बांगड्या भरून आहेत. त्यांनी स्वतःचा पुरुषार्थ लोकांना दाखवायचाच नाही महाराज. लोकांना कौतुक सांगायचं नाही, बांगड्या भरून हिंडायचं. जर तुमच्या डोळ्यासमोर साधू संतांची कोणी निंदा करत असेल आणि तुम्ही जर बोलत नसाल, तुमच्यासारखे मुर्दाड कोणी नाहीत महाराज. गरज आहे महाराजी बोलण्याची. का बोलतोय एवढं खडूस? हे तू म्हणाल बाबा फार खडूस आहे, हे खडूस बोलण्याची वेळ आली. ज्यानं उठावं त्याने साधू संतांची निंदा करावी. काय पाप केलं त्या राम रहीमने, तिकडे त्यानं तोंड काळं केलं, त्यानं तोंड काळं केलं आणि सगळ्या साधू संतांची निंदा सुरू झाली. जो उठतो तो साधू संतांची, आम्ही काय रस्त्यावर पडलेलो आहोत? हे साधू संत काय, अरे याने जीवन खर्च केलंय, याने जीवन झिजवलंय अख्खं, आणि तुम्ही त्यांची निंदा करता? लाज वाटायला पाहिजे निंदा करायला. आपल्या घरात बायको तरी विचारते का, कान फाडून काढते एकांतात जाऊन, लाथाळणाऱ्या बायका त्यांनी पोरं लाथाळून काढतात, आणि तू लागला शहाणपणा करायला. साधू संतांची निंदा करतो, बिलकुल सहन करायची नाही. जे सहन करत असतील ते मुर्दाड आहेत महाराज. त्यांना याच्याशिवाय वेगळं, मी माईक मधून बोलतोय, गपचूप बोलत नाही. राज रोज सगळं तुमची कथा जाहीर कथा आहे, काही गपचूप कथा नाही. जा कुठं पेपरात द्यायचं असेल देऊन टाका, मला कोणाची भीती वाटत नाही. साधू संतांच्या विरोधात ऐकून घेणारच नाही आणि कोणीच घेऊ नये. तुमच्या समोर जर साधू संतांची कोणी निंदा करत असेल बिलकुल ऐकायचं नाही, त्याला सांगायचं शांत राहा, तुझं तत्वज्ञान तुझ्यापर्यंतच ठेव, आमच्या संतांची निंदा करायची नाही. आम्ही आमचं पाहून घेऊ ते काय आहेत ते. तुला सांगायला आलो का? आलो नाही. बस आमचा मुद्दा आमच्यापर्यंत ठेव, आम्ही बावलट आहोत काय आहोत आमच्या आम्हाला माहिती. तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले आणि तुकोबाराय सदैव वैकुंठालाच गेले, मग आम्हाला हे मान्य आहे आणि आम्ही त्या मूर्तीवर, त्या वृत्तीवर आरूढ आहोत आणि ही त्यांनी वृत्ती मरेपर्यंत आमच्या पोटात राहील. कोणाला काय वाटत असेल त्यांना वाटू द्या. तुकोबाराय सदैव वैकुंठाला निघून गेले